मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महिलांच्या ड्रेस कोडऐवजी महिला सुरक्षिततेवर भर देण्याची गरज, खासदार सुप्रिया सुळे यांची स्पष्ट उक्ती. दया फाउंडेशन तर्फे पीस फॉर चिल्ड्रन महाराष्ट्रात उपक्रम सुरू. कोल्हापूरच्या समिती प्रमुखांना चोप देण्याची तृप्ती देसाई यांची धमकी. आणि पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने हादरलं. आता बातम्या सविस्तराने. श्री अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या आवारात येताना महिला भाविकांनी भारतीय पोशाखच परिधान करून यावे. या निर्णयाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांच्या ड्रेस कोडऐवजी महिला सुरक्षिततेवर लक्ष देण्याची सध्या गरज असल्याचं मत स्पष्ट केलंय. सध्या समाजात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. महिलांवरील वाढते अत्याचार, हिंसा ही चिंतेची बाब असताना त्यावर उपाय काढण्याऐवजी जर मंदिरातील महिलांच्या ड्रेस कोड बाबत काही निर्णय घेतला असेल ते खेदजनक असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय. दुर्दैव आहे की 21व्या शतकात या कपड्यांवरनं चर्चा आपण करतो. 21व्या शतकात महिला सबलीकरण, महिलांना म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं डोमेस्टिक व्हायलन्स असेल, कुपोषण असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, ह्याच्यावर आपण एक समाज म्हणून चर्चा केली पाहिजे. उगाच कोण काय कपडे घालतंय ह्याच्यावर कशाला कोणी काय बोलावं, त्याच्यापेक्षा फार मोठे प्रश्न देशात आहेत. त्याच्यामुळे माझी आणि त्यांनी नंतर मला असं वाटतं त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या विषयावर पडदा टाकून पुढे देशाच्या आणि राज्याच्या आणि महिला आणि पुरुष या समानतेसाठी काय करावं ह्याचं धोरण आपण केलं. व्यासपीठावर आणण्यासाठी तामिळनाडूमधील श्री दया फाउंडेशनने पीस फॉर चिल्ड्रन हा उपक्रम सुरू केलाय. संस्थेच्या अध्यक्ष आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांच्या उपस्थितीत पीस फॉर चिल्ड्रनची महाराष्ट्रातील पहिली शाखा आज पुण्यात सुरू करण्यात आली आहे. रजनीकांत यांची कन्या निर्माती दिग्दर्शिका सौंदर्या रजनीकांत, पंचशील रियालिटीचे अध्यक्ष अतुल चोरडिया, सिम्बॉयसिसचे संस्थापक श्याम मुजुमदार, भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी, बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. पीस फॉर चिल्ड्रन ही बालकांसाठीची चळवळ म्हणून काम करेल असं सांगून लता रजनीकांत म्हणाल्या, मी गेली 40 वर्ष लहान मुलांसाठी काम करत आहे. देशात बालकांसाठी चांगलं काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, परंतु त्या एकमेकांशी जोडलेल्या नाहीत. अशा व्यक्ती आणि संस्थाने एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी पीस फॉर चिल्ड्रन मदत करेल. बट आय हॅव अ फाउंडेशन विच प्रोग्रेसेस विथ ऑल द वर्क फॉर चिल्ड्रन अँड विथ माय एक्सपिरियन्स आय फाउंड दॅट देअर सो मच ऑफ डिस्कनेक्ट इन द कंट्री इन वेन वी वॉन्ट टू वर्क फॉर चिल्ड्रन. There are so many people doing a lot of good work and there are so many areas of work which are to be focused on, and so I have put together this initiative and now I'm going to every part of the country as much as I can to create centers and chapters so that all our programs can be uniformly followed everywhere. Also, we wish to integrate all the different NGOs, different people who are doing good work to come under one platform with us so that whatever is the need of the hour, we can connect to the right people. Suppose there's a problem in one part of the country and we need support from another part of the country. So we instantly, the message, the information is shared by everybody and we can be with each other in that period of crisis for children. बालकांचे कुपोषण, बालकांवरील अत्याचार, हरवलेली मुले अशा विविध समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचा फायदा होईल असंही मत लता रजनीकांत यांनी व्यक्त केलंय. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करणाऱ्या देवस्थान समितीला तृप्ती देसाई यांनी इशारा दिलाय. नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी कोल्हापूर देवस्थान समितीने पोशाखासंदर्भातील निर्णय मागे घ्यावा, अन्यथा समिती प्रमुखांना चोप देऊ अशी धमकीच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे. अंबाबाई मंदिरामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जो निर्णय जाहीर केलेला आहे की तोकडेबंदी घालाल तर दर्शन मिळणार नाही, हा पूर्णपणे तालिबानी निर्णय आहे. अशा पद्धतीचा फतवा काढणं म्हणजे जे आहे ते राज्यघटनेचा सुद्धा अपमान आहे, कारण राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हा व्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये त्यांच्याच विचारांचा अपमान जो आहे तो या माध्यमातून होतो आहे, आणि इथं तोकडे कपडे घातले तर त्याची श्रद्धा जी आहे ती त्याच्याबरोबर मापू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचा निर्णय देवस्थान समितीने तातडीनं
रद्द करावा, कारण मंदिरामध्ये महिलांना जाताना आपण कशा पद्धतीनं जावं हे खूप चांगलं कळतं, त्यासाठी तुम्ही निर्णय देण्याची गरज नाही अशी आमची मागणी आहे. आणि 10 तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी अंबाबाई मंदिरात होणार आहे. जर ही अंमलबजावणी 10 तारखेला त्यांनी केली तर 10 तारखेनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांना आमच्या भूमाता ब्रिगेडच्या महिला कोल्हापुरात जाऊन चोप देणार आहेत. पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा लहान अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनं हादरले. 4 वर्षाच्या मुलीला भूताची भीती दाखवत जंगलात नेण्यात आलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय. पोलिसांनी नराधमाला ताब्यात घेतलं असून आरोपी तडीपार गुंड आहे. चिंचवड परिसरातील झोपडपट्टी परिसरात झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 4 वर्षाच्या मुलीला भूताची भीती दाखवत जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय. पीडित मुलीला यामुळे जबरदस्त धक्का बसला असून तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 2 ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या सुमारास तिला पळवून नेत अत्याचार केल्याचं सांगण्यात येत आहे. आम्ही संध्याकाळी 7 ला कधी 6 ला कधी आम्ही 2 ला पण येतो. आम्ही बिगारी काम पण करतो आणि काय महिला आमच्या नगरपालिकेमध्ये कामाला पण जातात. कुणाचे मालक वारलेले आहेत तर कुणाच्या घरी परिस्थिती बेकार आहे. आमची मुलं शिकतात, आता कामावर गेल्यावर आम्ही मुलं शिकल्या गेल्यात का नाही आम्हाला काय माहीत नाही पडत. मग त्याच्यामुळं आमची मुलं इथं खेळत राहतात, अगर शाळेत जातात आम्ही काय कामावून द्यायला लक्ष नसतो. तर मग हे असं चॉकलेट देऊन बिस्किट देऊन आता मुलं अशानं जाणारच, त्या हिशोबानं आमच्या मुलीला उचलून नेलंय. आणि रात्री काय जी घटना घडली ना त्याचा आम्हाला न्याय द्या. आम्ही कामाला जात आहोत, आमची लहान मुलं इथं फिरत असतात, शाळेत न येतात. आम्ही काही धंदे आहे दिवसभर नसतो त्यांना. मुलं इथं खेळत राहतात ना, खेळता खेळता त्या मुलाला चॉकलेट किंवा बिस्किट हातात द्यायचं, जंगलमध्ये न्यायचं, असं काही घटना करायची म्हणल्यावर आम्ही धंदे आहे का? आम्ही मुलांना कामाला जाऊ का? मुलांवर ध्यान द्यायचं? आज गरीब पोट आमचं हातावरचं पोट आहे, कामाला गेल्याशिवाय तर आम्ही खाऊ काय? आम्हाला कुठनं काय गरीबासाठी काय होत नाही न्याय. पण आज आम्हाला न्याय पाहिजे आमच्या मुलीसाठी. आज त्यांची मुलगी काय ना आमची मुलगी काय एकच आली. आज आमची लहान लहान मुलं पण आहेत, उद्या मुलीवर होईन उद्या पोरावर होईन, काय करायचंय त्याला. आरोपी हा पीडित मुलीच्या मैत्रिणीचा काका असल्याची माहिती समोर आली आहे. तर आरोपी हा 4 वेळेस तडीपार असून त्यावर वारंवार कारवाई करण्यात आली आहे. असं असताना देखील तडीपार गुंड शहरात येतात आणि सर्रास गुन्हे करत असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामकाजावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. चिंचवड पोलीस स्टेशनला 319/18 नंबरचा CR दाखल झालेला आहे, जो 363/376 आणि त्याला पॉस्कोचे हे कलम लागलेली आहेत. जर त्याला 142 केसेस त्याच्यावर केल्या नसत्या तर ते पोलिसांचं अपयश होतं. अदरवाईज प्रत्येक तडीपार गुन्हेगारावरती कंटिन्युअस आपण माणूस पोलीस नेमू शकत नाही. तो मिळून येतो, आपण वेळोवेळी चेक करतो आणि मिळून आल्यानंतर त्याला 142 खाली कारवाई करून कोर्टाच्या समोर हजर करतो. त्यानंतर कोर्ट डिसिजन घेतं की त्याला बाहेर सोडायचं का फर्दर त्याला कारावासासाठी आत पाठवायचं आहे. त्यामुळे वेळोवेळी चेकअप पोलिसांकडून झालेला आहे. तडीपारच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये 4 वेळा त्याच्यावरती ही कारवाई झालेली आहे. त्याच्यावरती याचा अर्थ पोलीस त्याच्यावरती वॉच ठेवून आहेत. जसा मिळून येतो तसं त्याच्यावर कारवाई होते. त्याच्यामधले जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींच्या 4 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत एक आरोपी आहे ज्यांनी 376 प्रकार केलेला आहे त्या मुलीला नेऊन. तर याच्यामध्ये थोडक्यात हकीकत अशी आहे की काल संध्याकाळी ही मुलगी तिच्या घराच्या समोर खेळत होती. तर त्यावेळेला आरोपीनं तिला असं भीती दाखवली थोडी की भूत येईल वगैरे असं काहीतरी प्रकार तिला हे करून त्या मुलीला तिथून रेल्वे ट्रॅकवर घेऊन गेला. आणि त्याच्यामध्ये तिथं जाऊन तिच्याशी त्यांना म्हणजे हा लैंगिक अत्याचारासारखा प्रकार केलेला आहे. तर मुलीच्या वडिलांनी जवळपास 6:30-7 वेळेला मार्क केलं की आपली मुलगी दिसून येत नाही आहे तिथे. म्हणून मग त्यांनी शोधाशोध सुरू केली आणि मिळत नाही म्हटल्यावर ते पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी येणार होते. परंतु मधल्या काळामध्ये त्यांच्या पत्नीचा फोन आला की मुलगी मिळून आलेली आहे म्हणून. आणि घरी जाऊन त्यांनी जेव्हा चेक केलं तर मुलीच्या गळ्यावरती वगैरे जखमा होत्या आणि मुलीचे अंतर्वस्त्र काही नव्हती. म्हणून मग त्यांनी फर्दर चेक केलं तर अशा म्हणजे एक गुप्त इंद्रियांच्या तिथून तिच्या रक्त येताना दिसलं. म्हणून त्यांनी तिला YCMला नेलं आणि YCMवाल्यांनी ससूनला रेफर केलं. तिथं गेल्यानंतर हे सगळं पिक्चर क्लिअर झालं की या मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे वगैरे. गेल्या 15 दिवसात महिला मुलींवर अत्याचाराची ही 5वी घटना आहे. यापूर्वी ऊसतोड कामगारांच्या 2 मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यातील एका मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तरी पोलीस अधिक सतर्क होतील अशी अपेक्षा होती, मात्र ती ताज्या घटनेमुळे फोल ठरली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महिलांवर खास करणं लहान मुलींवरील अत्याचाराचं प्रमाण वाढतच चाललंय. अशा घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडनं कठोर कारवाई करण्याची गरज आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज.
ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. निर्भय आनंदी जीवन संस्था आणि पुणे परिसरातील सर्व तृतीय पंथांच्या वतीने दांडेकर पुलावरील दुर्घटनाग्रस्तांना आज जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दांडेकर पुलालगत मोठा उजव्या कालव्याला भगदाड पडलं आणि कालवा फुटल्याने पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की यामध्ये कालव्याच्या समोरील दांडेकर वसाहती आणि लगतच्या वसाहतीत पाणी शिरलं. घराघरात पाणी शिरून घरातील टीव्ही असेल, फ्रीज असेल, कपाट असेल, गॅस सिलेंडर या जड वस्तूंसह काडी काडी करून उभा केलेला संपूर्ण संसार, कपडे अंथरून पांघरून देखील वाहून गेलं. पुरामुळे या कुटुंबाचे संसार रस्त्यावर आलेत. कालवा फुटीनंतर शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती मदत करण्यासाठी पुढे आलेत. आज तृतीय पंथांकडनं दुर्घटनाग्रस्तांना झुणका भाकर देऊन मदत करण्यात आली आहे आणि पुढे सुद्धा त्यांना आरोग्याच्या दृष्टीने सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. दांडेकर पुलावर मोठा कालवा फुटल्याने मोठा जलप्रलय आला आणि या जलप्रलयात खोत्याचं नव्हतं झालं. बरीचशी घरं अशी रस्त्यावर आली, बरीचशी माणसं रस्त्यावर आली आहे. मात्र या रस्त्यावर आलेल्या लोकांना बऱ्याच संस्था आणि संघटनांनी मदतीचा हात दिला आहे. आज तृतीय पंथांकडनं त्यांना मदत केली गेली आहे. आता चांदनी आपल्यासोबत आहे. चांदनी, ही जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे. आज तुमच्याकडनं मदत केली जाते, काय सांगशील? हे खरंच खूप दुःखद आहे. क्षणातच त्यांचे सगळ्यांचे संसार, जीवनावश्यक वस्तू सगळ्या वाहून गेलेल्या आहेत पाण्यात. आज मी बघतीये इथे तर फार वाईट आहे. आणि रोज पेपरमध्ये वाचून, मीडियामध्ये बघून कुठेतरी आम्हालाही वाटलं की एक तृतीय पंथीयांनी ह्यात सहभाग घेऊन इथले तुटलेले संसार आमच्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी आम्ही आज करत आहोत इथे. आता तुमच्याकडनं काय काय मदत केली गेली आहे आणि किती लोकांसाठी ही मदत तुम्ही केली आहे? आज आपण एकूण 200 लोकांसाठी आम्ही इथे जेवण आणलेलं आहे. झुणका भाकर आम्ही आणलेली आहे आणि आमची पुढील मदत असणार आहे मेडिकल फॅसिलिटीज, कारण की इथे आम्ही बघतोय लहान मुलांना स्किन डिसीज आणि एक प्रकारे खोकला वगैरे खूप जाणवतोय, तर आम्ही ती मेडिकल फॅसिलिटीज आम्ही देणार आहोत. या अगोदर तुम्ही येऊन इथं पाहिलं होतं का की घटना कशी झालेली आहे, लोक किती रस्त्यावर आहेत, पाहिलं होतं आल्यानंतर अगोदर? पाहिलं नाही, पण मी पेपरला वगैरे वाचलं, माझ्या गुरुकडे मी जाऊन आले, म्हटलं मम्मा ह्या अशा अशा गोष्टी आहेत. मी निर्भया संस्थेचे सभासद आहे मी सुद्धा, तर आम्ही एक सामाजिक उपक्रम आम्ही करत असतो. कुणाला काय गरिबांना काय मदत असं काय होत असेल म्हणून आम्ही करत असतो. तर आम्ही काल एक मीटिंग घेतली, तर मीटिंगमध्ये मम्मी म्हणली की आपण सगळे मिळून काही त्यांना एक जेवणाचं नाही काय पिठलं भाकरी म्हणून आम्ही पुरवायचं हे केलं, प्लॅनिंग केला. अजूनही काही प्लॅनिंग म्हणजे माझी गुरु करते आहे,
तिचा सपोर्ट आहे आमचा. आता ही जी घटना घडलेली आहे, तुम्ही आज झुणका भाकर वगैरे सर्व हे लोकांना दिलेलं आहे, तर यापुढील तुम्ही आणखीन मदत करणार आहेत, तर तुला काय वाटतं, काय सांगशील? तशी पुढील मदत ही मेडिकल फॅसिलिटीची आहे, पण आता सध्या तर इथं बघून लहान मुलांच्या अंगावर कपडेही नाही आहेत आणि त्यांचं सगळंच गेलं आहे, पायात चप्पल नाही आहे, तर आमच्याकडनं संस्थेतून जी थोडीफार मदत होईल ती आम्ही नक्कीच करणार आहोत. मेडिकल फॅसिलिटी संघ आमचे घरातले कोणाचे जुने कपडे वगैरे असतील हे आम्ही सगळ्यांचे गोळा करून आम्ही त्यांना नक्कीच ते देणार आहोत आणि त्यांची एक मदत करणार आहोत. आजी तुम्ही झुणका भाकर दिली आहे तर ती तुम्ही स्वतः हाताने बनवली आहे? हो, ती आम्ही सगळ्यांनी स्वतः हाताने बनवली आहेत. 200-250 वर भाकऱ्या बनवल्यात आणि पिठलं हे 200 जणांचं बनवलंय आणि लहान मुलांसाठी बिस्किटं सुद्धा आणली आहेत आम्ही. एकूणच काय तर दांडेकर पुलावर जो जलप्रलय आला होता, तर त्या जलप्रलयाला विविध संस्था आणि संघटनांनी ज्याप्रमाणे मदत केलेली आहे त्याप्रमाणेच आज तृतीय पंथांकडनं सुद्धा त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. कॅमेरामन रोहित वनखट्टेसह मी शनाया दिनमान्यूज पुणे. दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्री आलेल्या जोरदार पावसाने शहर आणि उपनगरात दाणादण उडवली आहे. कोरेगाव पार्क येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर झाडपडीच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. शहरात मंगळवारी सकाळपासून उकाडा जाणवत होता. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली, त्याचबरोबर सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि सायंकाळी 7:30 नंतर अचानक जोरदार पावसाची बरसात सुरू झाली. शहरासह कडकवासला असेल, धायरी असेल, कोंढवाच, येरवडा, कात्रज भागात सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या पावसाने एकच दाणादाण उडवली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करायला लागलाय. हिंजवडी येथील ऊसतोड कामगारांच्या मुलींवर झालेल्या बलात्कारातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, याबाबतची केस सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लढावी अशी मागणी शांतीवन सामाजिक संस्थेने केली आहे. ऊसतोड कामगारांच्या बरोबर त्यांच्या मुलांचेही स्थलांतर होत असल्याने मुलांना आणि एक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यामध्ये बैलगाडीतून पडून मुलांचे मृत्यू, खोप्याला आग लागणे, बालकांचे लैंगिक शोषण होणे अशा अनेक घटना घडत असतात. नुकताच हिंजवडीमध्ये मजुरांच्या 12 आणि 2 वर्षाच्या मुलीवर 4 नराधमांनी अमानुष्य अत्याचार केलं, त्यात निष्पाप चिमुकलीचा जीव गमावा लागला. तर ह्या प्रकरणी शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी शांतीवन संस्थेचे अध्यक्ष दीपक नागरोजे यांच्याकडून करण्यात आली आहे. आणि जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर हिवाळी अधिवेशनात शांततेच्या मार्गाने आंदोलन करू असा इशारा शांतीवन सामाजिक प्रकल्पाचे अध्यक्ष दीपक नागरोजे यांनी केले आहे. जवडीमध्ये जे ऊसतोड कामगारांच्या मुलीवरती बलात्काराचं प्रकरण जे झालं, या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण जे आहे ते फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं. त्यानंतर सुप्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे नियुक्ती करण्यात यावी. त्याचबरोबर अशा घटना वारंवार घडतात आणि याचबरोबर अनेक घटनाही ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या सोबत घडतात. यामुळे हे प्रकरण, ही अशी प्रकरणं होऊ नयेत आणि मुलांचं जे प्रचंड शैक्षणिक नुकसान होतं, कुपोषणामुळे मुलांचा मृत्यू होतो, हे सगळं टाळण्यासाठी शांतीवनच्या धर्तीवरती बीड जिल्ह्यामध्ये किंवा जिथून ऊसतोड कामगार स्थलांतरित होतात तिथे कायमस्वरूपी शांतीवन पॅटर्ननुसार निवासी शैक्षणिक प्रकल्प पाहिजेत. काळ आला होता पण वेळ आली नाही असं म्हणतात, याचाच प्रत्यय शिरूर तालुक्यात दिसून आलाय. शिरूर परिसरात अचानक झालेल्या पावसाने शाळेतील इमारतीवर झाड कोसळले. यावेळी 91 विद्यार्थी आणि 1 शिक्षक या घटनेमुळे काही काळ शाळेत अडकून राहिले. महाराष्ट्रासह सर्वत्रच पावसाने दांडी मारल्याने एकीकडे सर्व चिंतेत आहेत, मात्र दुसरीकडे शिरूर परिसरात काल पावसाने अचानक जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. पावसाचा जोर वाढतच जिल्हा परिषदेच्या शाळेत एक भलं मोठं झाड शाळेच्या इमारतीवर कोसळलं. यावेळी बरेच विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात होते. अचानक कोसळलेल्या या झाडामुळे बराच वेळ शाळेत गोंधळ निर्माण झाला. मात्र म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ नाही, अशाच प्रकारे एकाही विद्यार्थ्याला किंवा शिक्षकाला कोणतीही इजा झाली नाही, मात्र शाळेच्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान परिसरात पाणीच पाणी झालं होतं. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोलमडून पडल्याने काही तास वाहतूक ही विस्कळीत झाली होती. ग्रामीण परिसरातील शेतातील ऊस आणि कडवळ यासारखी पिके भुईसपाट झाली आहेत. दिवसभराच्या उकाड्यानंतर येथे जोरदार पावसाच्या हजेरीने कांदा आणि इतर पालेभाज्यांना सुद्धा फायदेशीर पाऊस झालाय. लहान मुलांमधील कर्करोग ही एक जागतिक समस्या झाली आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या गो गोल्ड महाराष्ट्र या उपक्रमाचा शनिवारवाड्याच्या प्रांगणात शेवट करण्यात आला आहे. गो गोल्ड महाराष्ट्र अभियानांतर्गत कॅन किड्स, किड्स कॅन या संस्थेतर्फे कर्करोग झालेल्या मुलामुलींनी पथनाट्य सादर करत जनजागृती केली आहे. यामध्ये कर्करोगाबाबत माहिती देण्यात आली आहे. शनिवारवाडा येथे जनजागृती करण्यात आली आहे.
मुळामुठा नदीतील धोकादायक पातळी गाठलेल्या प्रदूषणासंदर्भात नक्की काय उपाययोजना केल्या आहेत याची ठोस माहिती महापालिका प्रशासनाला न्यायालयात देता आली नाही, त्यामुळे म्हणणे मांडण्यासाठी महापालिकेला आणखी 2 आठवड्यांची मुदत न्यायालयाने दिली आहे. नदी सुधारणा योजनेअंतर्गत मुळामुठा नदी संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नदी सुधार योजनेला जपानमधील जायका कंपनीकडनं 900 कोटींचं अनुदान जाहीर झालं आहे, मात्र या योजनेला अद्याप ही गती मिळालेली नाही. नदीपात्रातील प्रदूषणात वाढ झाली असून घनकचरा व्यवस्थापन विभागाने नदीपात्रातील राडारोड्याबाबत हात झटकले आहेत, तर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असल्याची जुजबी माहिती महापालिका प्रशासनाकडनं देण्यात आली आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून तीही पूर्ण झालेली नाही. भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात 26 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे, मात्र नदी स्वच्छतेसंदर्भात कोणतेही ठोस आणि शास्त्रीय आराखडा सादर करण्यात न आल्यामुळे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. कला संस्कृती गायन वादन नृत्य यांचा मनोहारी मिलाफ असणारा पुणे नवरात्र महोत्सव यंदा दिमागधार 24वे वर्ष साजरे करत आहे. यंदाच्या या महोत्सवात रसिकांना विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. बुधवारी 10 ऑक्टोबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होणार आहे. गेल्या 23 वर्षापासून पुणे नवरात्र उत्सवात पुणेकर रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमाची परवानगी दिली जाते. यंदाच्या वर्षी लावणी महोत्सव, नाटक, गायन कार्यक्रम, गदी माडगुळकर आणि पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्वरनंदा हा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोग, शर्मिष्ठा राऊत, हेमांगी कवी, सुवर्णा काळे, तन्वी माने यांचं फ्युजन कलरफुल हा कलाविष्कार यंदाचं आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती पुणे नवरात्र उत्सवाचे आयोजक आबा वागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 10 ऑक्टोबरला नवरात्राची सुरुवात सायंकाळी 5 वाजता गणेश कला क्रीडा केंद्र येथे भव्य अशा दिमागदार उद्घाटनाने होणार आहे. यंदाचं उद्घाटन आदरणीय खासदार रजनीताई पाटील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण आणि आपले पालकमंत्री गिरीश बापट यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यांचं यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे की आपल्याला माहिती असेल की आत्ता सध्या बिग बॉस हे खूप गाजत आहे हिंदी मराठी, त्या मराठीतल्या ज्या प्रथम आलेल्या सगळ्या नायिका आणि नायक येणार आहेत ह्या सगळे ह्या तिथं चीफ गेस्ट म्हणून येणार आहे आणि त्यांची नृत्य सादर करणार आहेत. आपल्याला माहिती असेल की आत्ता एक लावणी सम्राज्ञी सिने अभिनेत्री आहे वैशाली जाधव, तिचासुद्धा परफॉर्मन्स आहे. प्रत्येक शाळेत खोडकर विद्यार्थी नक्कीच असतात, त्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षकांकडनं काय नको ते प्रयत्न केले जातात, मात्र अशा विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देऊन शिक्षण आणि शिक्षा दोन्हीही दिली जाते. पहा फ्लाइंग यंगस्टर्स हा अनोखा उपक्रम. पिंपरी चिंचवड शहर त्याचबरोबर देशभरात स्वच्छतेबद्दल अभियान राबवलं जात आहे आणि नागरिक देखील मोठ्या प्रमाणात या अभियानात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत, पण शाळेत टिंगल टवाळ्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन योग्य शिक्षण आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं जात आहे. पुण्यातील पंख आणि क्विक हिल कंपनी या सामाजिक संस्थेद्वारे पुण्यातील तीर्थक्षेत्र देहू येथे स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात फ्लाइंग यंगस्टर्स नावाने एक ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये शाळेतील अशी विद्यार्थी आहे जे टिंगल टवाळ्या करतात आणि अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आणि त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक प्रकारचं मार्गदर्शन देण्यासाठी स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. आम्हाला कळत नव्हतं की नियोजन कसं करायचं आणि अशी कोणतीच संस्था मला तरी या आपल्या महाराष्ट्रात दिसली नाही की ती सर्व संस्था सांगतात फक्त, पण पंकज संस्था फाउंडेशननी डायरेक्ट येलवाडीत येऊन मुलांशी संवाद साधला. सर यांनी विद्यार्थिनींना योग्य असे मार्गदर्शन केले. आज आम्ही ग्रुप पाडले आणि जे रस्त्याला घाणे कचरा वगैरे प्लॅस्टिक मुक्त हे आम्ही सर्वांनी आम्ही केलं. त्याच्यात आम्हाला ग्रामस्थ वगैरे तसंच राहुल सोलापूरकर सर, कैलास काटीकर सर या सर्वांनी आम्हाला यांनीसुद्धा आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. आमच्या गावात जी स्वच्छता मोहीम चालली हा फक्त एक सुरुवात आहे, हा अजून शेवट नाही आहे. अजून आम्हाला आमच्या गावासाठी खूप काही करायचं आहे. त्यासाठी जी आपले पंतप्रधान मोदीजी त्यांनी जी स्वच्छतेची सुरुवात केली त्यांना आम्ही एक कुठेतरी भारताचा नागरिक म्हणून अप्रत्यक्षरित्या त्यांना मदत करतो आहे. त्याचप्रमाणे जे क्विक हिल फाउंडेशन आणि पंख फाउंडेशननी जे मुलांना योगदान दिलं, जी मुलं शाळाघर या साखळीत गुंतलेली होती त्या मुलांना एक स्वच्छतेच्या मार्गाने एक वेगळं पाऊल दिले आणि ही फक्त सुरुवात आहे. आम्हाला आमच्या गावासाठी अजून खूप काही करायचं आहे. महात्मा गांधी ज्या प्रकारे म्हणतात, जर देशाचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण क्षेत्राकडे चला, असाच काहीचा आदर्श घेऊन ग्रामीण परिसर कशा प्रकारे आदर्श बनवता येईल यासाठी हे विद्यार्थी प्रयत्नशील आहेत. आज गावाच्या स्वच्छतेचा भाग मुख्य म्हणजे 8वी 9वी 10वीच्या सगळ्या शाळेतल्या मुलांनी घेतला, पण खरं सांगायचं तर इतर अनेक चांगल्या सवयींमधनं मुलं जावीत यासाठी पंख काम करत आहे आणि क्विक हिल त्यासाठी त्यांना मदत करत आहे. माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की
आपण शहर किंवा राज्य असा विचार करत असतो, पण छोट्या छोट्या गावांमधून ही ॲक्टिव्हिटी झाली तर ती आपोआप पसरत पुढं मोठं एक त्याचा प्रवाह होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने ही पंखाची ॲक्टिव्हिटी अशी जी आहे उत्तम आहे. माझं असं मत आहे की ही पुढं कंटिन्यू व्हावी. दुसरीकडे याच अभियानाला अभिनेता राहुल सोलापूरकरने देखील हातात झाडू घेत ग्रामीण परिसराची साफसफाई केली आहे. महात्मा गांधीजींच्या चष्म्यातून स्वच्छतेकडे पाहण्याची खरं गरज आता आहे असं मत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी यावेळी व्यक्त केलंय. फ्लाइंग यंगस्टरकडनं एक अनोखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देण्याचं काम केलं जात आहे असं मत स्मिता आपटे यांनी व्यक्त केलंय. असं लक्षात आलं की मुलं खूप वेळ वाया घालवत आहेत, फावला वेळ इकडे तिकडे घालवत आहेत, फालतू गोष्टींमध्ये वाया जातोय वेळ. तर काय चांगलं आणि काय वाईट हे त्यांना या प्रकल्पांतर्गत समजलेलं आहे. त्यामुळे मुलं आता खूप ट्रान्सफॉर्म झालेली आहेत, बदलत आहेत मुलं. त्यांच्यातील इतर जी काही सवयी वाईट सवयी होत्या किंवा काही मुलं आकर्षणाकडे ह्या वयामध्ये ओढली जातात, तर ती आकर्षणाकडे ओढली न जाता ही मुलं आज काहीतरी त्यांना एक दिशा मिळाली आहे. स्वतःचं करिअर माझ्या गावासाठी मला काहीतरी केलं पाहिजे हे मुलांच्यात निर्माण झालं आहे. सुरुवात शाळेपासून झाली, शाळेमध्येही मुलांनी अनेक उपक्रम राबवले. आता ही फ्लाइंग यंगस्टरची टीम ही गाव पातळीवर काम करणार आहे. आज हे पहिलं पाऊल आहे स्वच्छतेबाबतचं. उद्याचं भविष्य ज्यांच्या हातात आहे असेच विद्यार्थी जर स्वच्छ भारत मिशन डोळ्यासमोर ठेवत असतील तर एक स्वच्छ भारत नक्कीच लवकरच आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महिलांच्या ड्रेस कोड ऐवजी महिला सुरक्षिततेवर भर देण्याची गरज, खासदार सुप्रिया सुळे यांची स्पष्ट उक्ती. दया फाउंडेशन तर्फे पीस फॉर चिल्ड्रन महाराष्ट्रात उपक्रम सुरू. कोल्हापूरच्या समिती प्रमुखांना चोप देण्याची तृप्ती देसाई यांची धमकी. आणि पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने हादरलं. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.